मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबा धन्यवाद गुलाब चक्रीवादळात व अतिवृष्टीमुळे कोकणातील भात शेतीचे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांनी केली नुकसान भरपाईची मागणी भाताचे कोठार असलेल्या कोकणाला आता भाताची आयात करण्याची नामुष्की ओढवणार शेतकऱ्यांनी केली चिंता व्यक्त कोकणाला भाताचं कोठार म्हणून ओळखलं जातं मात्र आज मितिस कोकणातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरता उद्ध्वस्त झाला आहे नैसर्गिक आपत्ती वादळे अतिवृष्टीने कोकणच्या शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे एकेकाळी कोकणातून भात निर्यात केला जाईल मात्र आता भात आयात करण्याची नामुष्की ओढवणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करतोय गुलाब चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यासह कोकणातील शेतकऱ्यांना बसला आहे हातातोंडाशी आलेला घात शेतकऱ्यांच्या तोंडातून शेत गळून पडला आहे ठिकठिकाणी भात पिकाचं प्रचंड नुकसान झालंय सुधागडातील शेतकऱ्यांच्या भात पिकाची नासाडी झाली असून प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान, शेत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होतीये याचाही मायबाप सरकारने विचार करावा अशी विनंती यावेळी करण्यात आली निसर्ग चक्रीवादळ तौकते वादळ फयान वादळ अतिवृष्टीने शेतकरी या सर्वांमुळे उद्ध्वस्त आहे सलग दोन वर्षापासून शेतकऱ्यांवर आसमानी संकट ओढवत आहे भात पीक घर शेती बागा यांचं प्रचंड नुकसान झालंय या संकटातून सावरत नाही तोच अवकाळी व अतिवृष्टीच्या पावसाने भात शेतीचा पुन्हा एकदा घात केला आठवडाभरावर झालेल्या पावसाने पीक हे मातीमोल झालंय पेरणी व कापणीचा खर्चही निघणार नाही अशी अत्यंत बिकट अवस्था शेतकरी वर्गाची झाली आहे की मराव या द्विधा मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या मदतीची सध्या अपेक्षा आहे या संकटाच्या काळात जिल्ह्यातील बळीराजाला सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी सध्या जोर मराठी न्यूज रायगड अतिवृष्टीनं आणि या वादळामध्ये जे शेतीच वारंवार नुकसान होत आहे आता देखील नुकसान झालंय काय सांगाल याच्यामध्ये सांगितलं झालं तर हे आम्हाला नवीनच नाही कारण प्रत्येक वर्षी वादळ वारा येऊन अतिवृष्टी होऊन शेतकरी हा रसाताळाला जात आहे गेल्या वर्षीची पण परिस्थिती आहे या वर्षीची पण परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये जवळजवळ सगळीकडे तुम्हाला हेच वातावरण दिसेल की शेतामध्ये जर गेलं तर भात शेती फारच कोलमडलेली आहे शेताचं उभं राहिलेलं पीक आतमध्ये पाण्यामध्ये कुसते काही का, का कालांतराने काही दिवसांनी त्याच्यामध्ये मोड येतील आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे हे मोड आलेलं धान्य त्याला विकता येणार नाही किंवा तो स्वतः खाऊ शकणार नाही आणि जे इतर भिजलेलं भात आहे ते जर खरेदी विक्री केंद्रावर नेलं तर त्याला योग्य भाव मिळणार नाही ते भात क दर्जामध्ये जाऊन ते घेणारही नाहीत आणि अशा तऱ्हेचा भात जर गेल्याच्या नंतर त्याला देखील मिळणार नाही आणि जर समजा ते विकलं तर शासन त्याला वेळेवर पैसेही देत नाही खरं म्हणजे शेतकरी ज्या वेळेला भात विकतो त्यावेळेला शासनाने असं ठरवलेलं असतं की पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकऱ्याला त्याचा पैसे रक्कम मिळाली पाहिजे परंतु असं होत नाही शेतकऱ्याला पैसे त्याचे जवळपास जवळ एप्रिल मे महिना जातो त्या पर्यंत मिळत नाही आणि जो सरकार अतिरिक्त बोनस देते तो मिळायला ऑगस्ट ते सप्टेंबर महिना येतो म्हणजे शेतकरी जो भात विकतो तो त्याच्या शेतीवर खर्च करण्यासाठी त्याच्या कुटुंबावर खर्च करण्यासाठी पण हा जो पैसा आहे हा त्याला वेळेवर मिळत नाही आणि हे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे दुबार पीक ज्या वेळेला दुसरा खरीप हंगाम येतो त्यावेळेला त्याजवळ पैसा नसतो आणि हा पैसा आता येतो म्हणजे ज्या वेळेला हे पीक तयार व्हायला येतं त्यावेळेला त्याने विकलेल्या भाताचे पैसे मिळतात म्हणजे आज सरकारचा शेतकऱ्यांवर अन्याय झाला ना आणि शेतकरी याच्यातून कसं सावरणार गेरे माझ्या मागल्या टाककाण्या चांगल्या अशा आमच्या कोकणामध्ये म्हण आहे की दरवर्षी शेतकरी हा नुकसान मयमध्ये भरडला जातो आहे शेतकरी उभा राहत नाही आणि शेतकरी उभा राहण्यासाठी कोण प्रयत्नही करत नाही शेतकऱ्याला जी मदत आवश्यक हवी ती वेळेवर मिळत नाही शासकीय यंत्रणा याच्याकडे त्या म्हणजे इतक्या काळजीपूर्वक पाहत नाही पुढारी आमचे आमच्याकडे फरक फडकतच नाहीत पुढाऱ्यांना आमच्याशी काही देणं घेणं नाही अशा परिस्थितीत हा संपूर्ण महाराष्ट्रातला आणि हा कोकणातला शेतकरी जगतोय तो कसा तरी तग धरून आहे आणि तो जर टिकला पाहिजे तर त्यासाठी शासनाने चांगल्या तऱ्हेचे प्रयत्न केले पाहिजेत असं मला मनापासून वाटतं आज शेतीचं जे काही नुकसान आता मोठ्या प्रमाणावर झालं आहे काय सांगाल प्रथमतः शेतकरी हा टिकला पाहिजे शासनाने जास्त करून शेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण हा जो भाग आहे हा सह्याद्रीच्या परतरांगांनी वेढलेला आहे आणि आमच्या आदिवासी पठार भाग असल्यामुळे तिथे नाचणी वरी पिकवतात काही ज्या जमिनी आहेत मुबलक जागा दिलेल्या आहेत त्या जागेमध्ये तो आदिवासी आपला धान्य पिकवत असतो परंतु असे दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार वीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये जे सायक्लोन तयार झाले जे अतिसृष्टी झाली त्यामुळे आदिवासींचं खूप मोठं नुकसान होतो त्यामुळे शासनाने जे पंचनामे आहेत ते पंचनामे जाग्यावर जाऊन पंचनामे घ्यावेत आणि त्याला त्या शेतकऱ्याला त्याचा मोबद मोबदला दिला पाहिजे अशी मला शासनाकडे माझं म्हणायचं आहे बाबा आज आपल्या शेतीमध्ये जे आहे धान्य पूर्ण चिखलामध्ये रुतलेलं आहे काय सांगाल आज गेली पाच वर्षे हीच परिस्थिती होती जी होत आहे तरीसुद्धा सरकार त्याच्यावरती लक्ष आजपर्यंत देतच नाही आणि दिला तरीसुद्धा सरसगट पंचनामे होत नाही याच्याकडे सरकारने जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे आपण यापूर्वी आणि आत्ता आपण अभिमानाने बोलायचो जय जवान जय किसान पण किसान आज जमिनीतच गा गाडला जातो याचा अर्थ सरकारने घ्यायला पाहिजे माझी विनंती आहे